हाय, मी सिमंतिनी माणिकराव कोकाटे. मी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य. गेल्या 2 वर्षापासून मी जिल्हा परिषदेला निवडून आलेली आहे आणि ही माझी राजकीय पहिलीच एंट्री आहे. मला राजकीय वारसा आहे, पण त्या दृष्टिकोनातनं मी काम करत आहे. अनेक कामं आजपर्यंत करत गेली आहे, त्याच्यात प्रामुख्याने जे काम केलं आहे ते म्हणजे कुपोषणावर आहे. मी सिन्नर तालुक्यातले आमचे जे सगळे कुपोषित मुलं होते ते गेल्या 1 वर्षापासून दत्तक घेतली आहेत आणि त्याच्यावरती मी खूप मोठं काम केलेलं आहे आणि हे माझं खूप एक सॅटिस्फाईंग एलिमेंट राहिलेलं आहे. त्याचबरोबर अनेक विकास कामं करत गेली आहे. माझ्या वडिलांच्या सहकार्याने आणि त्यांच्या पाठबळाने मला अनेक कामांना करायलासुद्धा मदत मिळाली आहे. हे कामं करत असताना भरपूर अडचणी आल्यात, पण अडचणीतनंच माणूस हुशार होता आणि त्याच्यातनंच अनेक गोष्टी शिकायला मिळतात. या दृष्टिकोनातनं आजपर्यंत पुढे येत गेलेली आहे. मला खूप आनंद होत आहे की आज मला इथे कर्मयोगिनी पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. मी देशदूतचे मनापासून आभार व्यक्त करते की इतक्या सुंदर पुरस्काराने तुम्ही आज आम्हाला इथे नॉमिनेट केलेलं आहे आणि आम्हाला एक पाठबळ मिळायला हवं, कुठेतरी प्रोत्साहन मिळायला हवं, म्हणून इतकं सुंदर प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला महिलांसाठी तयार करून दिलेलं आहे. थँक्यू.